उपवासाचे शाबुदाना वडे दिसायला किती सुंदर दिसत आहेत. कुरकुरीत पूर्णपणे आतमध्ये सुद्धा उकडलेले या पद्धतीने मस्त शाबुदाना आपला फुललेला आहे. एकदा ही उपवासाची रेसिपी बनवून तर बघा. एकदम मस्त सगळेजण आवडीने खातील. दह्यासोबत तर खूप मस्त लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. चला कशी बनवायची ते बघू. त्याआधी नमस्कार मंडळी, मी मीरा. मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप सोपी झटपट उपवासाची रेसिपी बनवू. त्यासाठी 2 वाटी शाबुदाना रात्रभर भिजून घेतलेला आहे. बघू शकता किती मऊ आपला शाबुदाना भिजलेला आहे. 6 ते 7 बटाटे छोटे छोटे आहेत, ते मी उकडून त्याचा खीस करून घेतलेला आहे. आणि मोठे बटाटे असतील तर तुम्ही 2-3 घेतले तरी देखील चालेल. आवडीप्रमाणे हिरवी मिरची 1/2 वाटी, जाडसर शेंगदाण्याचे कूट, शेंगदाण्याचे कूट थोडे जाडसरच असावे, चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपलं सर्व मिश्रण मस्तच इथे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये फक्त कलरसाठी लाल मिरची पावडर घेऊ. तुम्हाही घेतली तरी देखील तुम्ही चालेल बरं का. पण इथे तुम्ही जर जिरे, कोथिंबीर उपवासाला खात असाल तर नक्कीच याच्यामध्ये मिक्स करू शकता. पण आम्ही कोथिंबीर जिरे काही उपवासाला खात नाही म्हणून काही मी याच्यामध्ये घातलेले नाहीत. चला हे मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे मस्त वडे तयार करून घेऊया. हे बघा हलक्या हाताने खूप सहजपणे आपला वडा इथे बनून तयार होतो. हे बघा मस्तच. तुम्ही याला कोणताही आकार देऊन घेऊ शकता बरं का. या पद्धतीने मी मस्त इथे आपला वडा तयार केलेला आहे. हे बघा मी दुपारी रेसिपी बनवलेली आहे ना, तर थोडंसं ऊन याच्यावर चमकत आहे म्हणून तुम्हाला एवढा स्पष्ट हा वडा दिसत नाही. पण हे बघा या पद्धतीने वडा आपला मस्त तयार झालेला आहे बरं का. याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेत आहे बरं का. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर अशा छान छान अगदी साध्या सोप्या झटपट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका बरं का. या पद्धतीने तुम्ही याला वेगळा आकारसुद्धा देऊन घेऊ शकता. झटपट आपले सगळे वडे बनून तयार झालेले आहेत. बघू शकता किती मस्त दिसत आहेत हे सगळे वडे. खायला पण खूप मस्त लागतात बरं का. लहान मुलंसुद्धा याला मस्त आवडीने खातात. तुम्ही एखाद दिवशी उपवासाला किंवा अधीमधीसुद्धा हा वडा नक्की बनवून तर एकदा बघाच. चला आता आपण हे वडे मस्त कुरकुरीत तळून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक शाबुदाना सोडलेला आहे. हे बघा मस्त सोडल्याबरोबर तो असं तळून वरती येतो. समजायचं आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. चला आता आपण याच्यामध्ये वडे सोडून घेऊया. हे बघा किती मस्त आवाज येत आहे आणि बुडबुड्यासुद्धा निघत आहेत. याचा अर्थ आपला तेल मस्त गरम झालेला आहे. या पद्धतीने मी तेलामध्ये 4 वडे सोबत तळून घेत आहे. आता आपले तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅससुद्धा मोठा आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला 1 मिनिट हा वडा मस्त तळून घ्यायचा आहे बरं का. आपल्याला आता वाटलंय बुडबुड्या थोड्या कमी झालेल्या आहेत, तर मी एका छोट्या चमच्याने या पद्धतीने आपला वडा खालच्या साईडनेसुद्धा आपण तळून घेऊया. हे बघा या पद्धतीने मी वडा पलटी करून घेतलेला आहे. वडा पलटी केलं करून आता आपण गॅस एकदम स्लो पण नाही आणि एकदम फुल पण नाही, मीडियम गॅस ठेवायचा आणि 2 मिनटं हे वडे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. 1 मिनिट मोठ्या गॅसवर वडा आपण तळून घेतलेला आहे. आता आपण मीडियम गॅस ठेवू आणि 2 मिनिटं वडे आतमध्येसुद्धा वडा पूर्णपणे उखडला पाहिजे म्हणून आपण इथे मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि 2 मिनिटं वडे मस्त तळून घेत आहोत या पद्धतीने. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस मोठा ठेवूया आणि 1 मिनिट अजून वडा आपण कुरकुरीत तळून घेऊया. गॅस मोठा ठेवला ना तर वरच्या साईडनेसुद्धा वडा आपण मस्त कुरकुरीत तळला जातो. हे बघा
या पद्धतीने मी 4 मिनटं हे वडे मस्त तळून घेतलेले आहेत. हे बघा, आवाजसुद्धा किती मस्त येत आहे याचा. असा खळखळ आवाज आला पाहिजे तरच समजायचं आपले वडे मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा, याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. आता आपला गॅससुद्धा मोठा आहे आणि तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण एकाच वेळी 4-4 किंवा 5 सुद्धा वडे तेलामध्ये तळून घेऊ शकता. या पद्धतीने मी 5 वडे तेलामध्ये सोडलेले आहे आणि मोठ्या गॅसवर आपण 1 मिनटं वडे हे छान तळून घेतले. 1 मिनटानंतर याची पलटी करून घ्यायची, गॅस मीडियम ठेवायचा. मीडियम गॅसवर 2 मिनटं हे वडे मस्त आतमध्ये सुद्धा उकडतात. 2 मिनटानंतर फुल गॅस करायचा आणि 1 मिनटं हे वडे वरूनसुद्धा कुरकुरीत होतात. हे बघा, या पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. मस्त कुरकुरीत वडे बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. धन्यवाद.